शुभ प्रभात, यामिनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या करोना संक्रमण खूप वाढलेलं आहे आणि या संक्रमणातून वाचण्यासाठी सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. अशावेळी आपण आपली स्वतःची काळजी काय घ्यावी, तर रोज सकाळी 8:30 तुम्हाला टेरेसमध्ये यायचं आहे किंवा जिथे ऊन असेल तिथे यायचं आहे आणि तो थोडंसं टेरेसच्या भोवती धावायचं आहे. मी दाखवते, या प्रकारे धावायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला खूप घाम येईल, घाम येईल आणि त्यामुळे तुमची लिव्हर आणि फुफ्फुसं आणि हृदय हे हार्टबीट्स वाढतील, त्यामुळे तुम्हाला श्वास चांगला घेता येईल. असं तुम्ही एकदम फास्ट चाललात तरी चालेल, हलकं चाललात तरी चालेल. ऊन अंगावर घ्यायचं आहे आणि थोडंसं असं जॉगिंग करायचं आहे, असं त्याने तुम्हाला फायदा होईल. आणि शिवाय तुमच्याकडे जर ओव्याचं पान असेल, ओव्याचं प्लांट नर्सरीत मिळेल किंवा ओव्याचं झाड जिथे कुठे असेल तिथून एक पान घ्यायचं आणि सारखं हुंगत राहायचं आहे. असं ओव्याचं पान, शिवाय आपल्याकडे कापूर ठेवायचं आहे. कापूर सतत तुमच्याकडे ठेवून द्या. भीमसेनी कापूर असल्यास उत्तम, पण नसेल तर साधा कापूर घ्या. गिर्यारोहक हे नेहमी कापूर जवळ ठेवतात, कारण वरवर जसं आपण जात असतो तसं तसं ऑक्सिजन हा विरळ होतो. तर सध्या आपल्याला ऑक्सिजन हा फार गरजेचा झाला आणि ऑक्सिजनच्या खूप समस्या आपण ऐकतोय, तर तुम्ही हे कापूर हुंगत राहा. शिवाय युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी तेल मिळतं, तर ते रुमालावर 2-3 थेंब टाकून ठेवायचं आणि तो रुमाल असा हुंगत राहायचा. किंवा निलगिरी तेलाचे आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब घालायचे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची, त्याने आपल्याला गागल करायचे, गुळण्या करायच्या आहेत त्याने. त्यामुळे काय होईल की श्वासाला अडचण होणार नाही आणि श्वास हा जास्त चांगला आणि प्रफुल्लित येईल. आणि श्वासाचे काही व्यायाम मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले, ते तुम्ही फॉलो करा. सूर्यनमस्कार घाला टेरेसवर येऊन, तर त्याने तुम्हाला खूपच फायदा होईल. आणि काही औषधं असतात आयुर्वेदिक, श्वासचिंतामणी रस वगैरे, तर जरा ती घेतली तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि श्वास तुमचा चांगला राहील. असा सारखा म्हणजे जिथे कुठे हवा फ्लो चांगला असेल तिथे दीर्घ श्वसन करत राहा. त्याच्यामुळे काय होईल की मध्ये मध्ये, सारखं नाही करायचं, मध्ये मध्ये जेव्हा जमेल तेव्हा करा. त्याने तुम्हाला फुफ्फुसांची शक्ती वाढेल, हार्टबीट्स चांगले होतील आणि ओव्हरऑल तुमची हेल्थ चांगली राहील. आणि हे ऊन तुम्हाला घशामध्ये घ्यायचं असं या प्रकारे. नाकामध्ये आणि तोंडामध्ये असं सूर्यकिरण जातील असं पाहायचं आहे. त्याने काय होईल की घशाला चांगला शेक मिळेल आणि तो विषाणू नक्की मरेल आणि तुमचं लाईफ हे हेल्दी राहील. थँक्यू सो मच. स्वतःची काळजी घ्या, चांगलं सकस अन्न गरम जेवा दुपारी संध्याकाळी आणि नाश्तासुद्धा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. स्वतःची काळजी घ्या आणि एकदम छान राहा, एकदम हेल्दी राहा. तुमच्यापर्यंत विषाणू आलाच नाही पाहिजे.